नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. मी शीतल आपलं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आपली आहे स्ट्रॉबेरीची शेती. तर स्ट्रॉबेरीच्या शेतीसंदर्भात थोडीशी आपण आज अपडेट देणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मंडळी, आपली स्ट्रॉबेरीची शेती आहे. तर ते स्ट्रॉबेरीच्या झाडांनी चांगली ग्रोथ केलेली आहे. तर आता स्ट्रॉबेरीची फ्लावरिंग आणि फ्रुटिंगची स्टेज चालू झालेली आहे. तर त्याच्या संदर्भातच आपला हा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी, ही आपली स्ट्रॉबेरीची झाडं आहेत. तर आपण जी झाडं लावलेली आहेत ती आहेत मुरानो जातीची. तर आता या झाडांची ग्रोथ चांगली झालेली आहे. तुम्ही बघाल, आता जवळून बघा, झाडं खूप छान अशी झालेली आहेत, हिरवीगार झालेली आहेत. आता यांची जी स्टेज चालू आहे फ्लावरिंग आणि फ्रुटिंगची, तर बघाल तुम्ही काही ठिकाणी फळं पडलेली आहेत आणि काही ठिकाणी फुलंही पडलेली आहेत. ती बघा, तर खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे. आता हे बघा, इथंही फळं पडलेलं आहे आणि फळाची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे. बघाल तुम्ही, नाही बघा काय क्वालिटी आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा कशी आहे. तर मंडळी, आता तुम्हाला एक दुसरी अपडेट अशी देते मी की बरेच माणसांनी आपल्याला कमेंट केलेल्या की मदर प्लँटपासून बेबी प्लँट कसे तयार केले जातात. तर मी एक दोन झाडं तयार केलेली आहेत खास तुमच्यासाठी, तर ती तुम्हाला मी दाखवते. तर या इकडं आता काही झाडांची ग्रोथ झाली. तर ग्रोथ झाल्यानंतर ना जी ही आता ही बेबी प्लँट आहेत, पण आता यांनी जागा घेतलेली आहे मदर प्लँटची. आता ही काय करतात, तारा सोडतात. आता बघाल तुम्ही, ह्या बघा, ह्या तारा येत आहे, एक दोन तीन, ह्या तारा सोडतात. तर ह्या तारांना काय करायचं आहे, आपल्याला यांना चिटकवायचं आहे. तर कसं चिटकवायचं हे मी तुम्हाला दाखवते. या इकडं बघा, आता ह्या झाडांना तारा सोडलेल्या आहेत. तर ही बघा, ही तारा पण इथे चिटकवलेली आहे आणि इथे नवीन झाडा पण तयार केलेला आहे. तर बघा, मातीमध्ये आपण इथे अशी मेसाचा जो बांबू असतो त्या बांबूच्या पिना काढून आपण इथं तार लावलेली आहे आणि त्याचं नवीन झाड तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे मदर प्लँट घेऊन बेबी प्लँट नवीन तयार केली जातात. तर आता ह्या झाडाला एक तार सुटलेली, तर त्या एक तारेला आपण लावून नवीन झाड तयार केलेलं आहे. पण एकाच झाडाला भरपूर तारा फुटतात. आता बघाल तुम्ही, ह्या एक दोन तीन आहेत. आता यापेक्षा इथं आपण जर चिटकवल्या तर ह्यालाच दुसरी फुटते, त्याच्यानंतर त्याच्या पुढं तिसरी फुटते. अशा एका झाडापासून आपण जवळजवळ 30-35 पिशव्या म्हणजेच नवीन झाडं तयार करू शकतो. आता तुम्हाला दुसरी अपडेट देते, चला. आता बरेच जणांना असा प्रश्न पडतो की मदर प्लँट आणि बेबी प्लँट हे काय आहे. तर आता समजा हे मदर प्लँट आहे, म्हणजेच हे एक आई आहे, म्हणजे हे झाड एक आई आहे. तर या झाडाला आता तार फुटलेली आहे, म्हणजेच ही नवीन तार आलेली आहे. तर या तारेपासून आपल्याला एक नवीन झाड तयार करायचं आहे. तर ह्याची जी प्रोसेस असेल ना, ती प्रोसेस तुम्हाला सांगते. आता ही तार आहे, हिला दोन पानं फुटलेली आहेत आणि बघाल तुम्ही, ही तार दुसरी फुटलेली आहे. आता ही चिटकवतात कशी, तर आपल्याला आता ह्या तारेची गरज नाही, आपल्याला हे झाड तयार करायचं आहे. तर आता हे आपण कट करून टाकूया. आता ही पिशवी, आता समजा ही पिशवी आहे मातीची आणि या मातीमध्ये ही बघा, ही पिन बोलतात याला, मेसाच्या बांबूची काढलेली, ही आपल्याला अशी ह्याच्यामध्ये मातीमध्ये तार चिटकवायची आहे आणि तिथे अशी जोडून द्यायची आहे. आणि हे झाड आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या झाडाला नवीन मुळ्या फुटत नाहीत आणि हे झाड स्वतःच्या जीवावरती जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता हेच झाड मी एका ठिकाणी, म्हणजे हीच तार मी एका ठिकाणी चिटकवलेली आहे. तर त्याचं नवीन झाड झालेलं आहे. तर ते झाड कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते. या तुम्ही समजा, हे आहे मदर प्लँट आणि ह्यानं आता तार सोडलेली आहे, ती तार आपण चिटकवलेली आहे, म्हणजेच नवीन झाड तयार केलेलं आहे. तर आता ह्या झाडाला जे काही घटक लागणारे आहेत ते या झाडापासून मिळत आहेत, म्हणून ह्याची वाढ झालेली आहे. शिवाय हे नवीन मुळ्या फुटल्यामुळे हे स्वतः उभं राहिलेलं आहे. तर आता आपल्याला ही तार कट करायची आहे. तर कशी करायची आहे मी तुम्हाला दाखवते. बघा, तर शक्यतो ब्लेड किंवा कातर घेऊनच ह्या तारा कट करायचा. तुम्ही जर हातानं खोडाय गेलाव तर ते झाड हातात उपटून येईल. तर अशी आपल्याला ही तार कट करून टाकायची आहे. आता बघाल तुम्ही, ह्या झाडानं स्वतःच्या मुळ्या नवीन फोडलेल्या आहेत आणि सुद्धा एक नवीन तारसुद्धा काढलेली आहे. आता बघाल तुम्ही, ही बघा, तर आपण ही बघा, ही नवीन तार या झाडानं काढलेली आहे. ही बघा, म्हणजे अशी एका झाडाला दुसरी तार, दुसऱ्या झाडाला तिसरी तार, अशा नवीन तारा फुटत जातात. पण आता स्टेज आहे फुलांची आणि फळांची, त्याच्यामुळे आपल्याला गरज असली तरच नवीन रोप आपण तयार करायचं आहे आणि जर गरज नसली तर ह्या तारा आपल्याला सगळ्या खोडून टाकायच्या आहेत. तर आता मला काम आहे की सगळं पूर्ण वावराच्या तारा खोडायच्या आहेत, म्हणजेच कट करून घ्यायच्या आहेत. आता दुसरी अपडेट तुम्हाला अशी सांगते. आता तुम्ही समजा, हा तुमच्या स्ट्रॉबेरीचा बेड आहे. आता इथे दोन झाडे आहेत, इथे दोन झाडे आहेत, इथे दोन झाडे आहेत. तर आता समजा इथलं झाड गेलेलं आहे, तर इथं तुम्हाला कुठेतरी दुसरं झाड लावायचं आहे. तर तुमच्या झाडानं समजा नवीन रनर, म्हणजेच तारा जर टाकल्या असतील, तर ती तार तुम्ही इथे ॲडजस्ट करून नवीन झाड तयार करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तारांचा वापर करू शकता, जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच, नाहीतर विनाकारण नवीन तार लावून ती तार नवीन झाड व्हायला भरपूर टाईम घेणार, म्हणजेच 1-1.5 महिना तर जाणार, पण तोपर्यंत जागा पडून राहण्यापेक्षा आपली तार तुम्ही चिटकवली तरी चालते.
आता जी झाडं आहेत त्यांनी फुलंही टाकलेली आहेत, फळंही टाकलेली आहेत आणि त्याचबरोबर नवीन रनर म्हणजे ताराही टाकलेले आहेत. तर पूर्ण जंगल झालेलं आहे, बघाल तुम्ही. या बघा आता या एवढ्या तारा मला जवळजवळ आता एक दोन दिवस घालून कट करावे लागणार आहेत. संपूर्ण बेडवरती तारा, फुलं, फळं एकसारखी पडलेली आहेत. आता बघाल तुम्ही तारांची जी क्वालिटी आहे ती बघाल तुम्ही, किती जाड तार आहे आणि ग्रोथ पण खूप चांगली झालेली आहे. तर असं जर तुमचं रोप असेल निरोगी आणि व्यवस्थित तर तुमच्या स्ट्रॉबेरीवरती कुठलाही रोग येणार नाही. आपण आपल्या स्ट्रॉबेरीचे गळे साफ केलेले आहेत, म्हणजेच याला जी जुनी पानं होती जी जुनी पानं लाल झालेली तर ती पानं आपण काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतरनं ही सगळी नवीन पानं फुटलेली आहेत आणि ही पानं बघाल तुम्ही एकदम हिरवीगार आहेत. तर गळे साफ करताना काय करायचं आहे, खराब सराब पानं काढून घ्यायची आहेत, शिवाय आजूबाजूला गवत असं ते गवतही काढून घ्यायचं आहे. पण एवढं साफ केल्यानंतर ही पुन्हा नवीन गवत बघा एकसारखं उगवलेलं आहे. हे बघा एकसारखं बारीक गवत उगवलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवते, हे बघा इथंही एक तार मी चिटकवलेली तर त्यानं ही नवीन झाड तयार झालेलं आहे आणि त्यानं एक तार पुढं सोडलेली आहे आणि एक सा तार साईडला सोडलेली आहे. तर आता आपल्याला झाड तयार झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या तारा आपल्याला कट करून टाकायच्या आहेत, यांचं काही उपयोगच नाही आहे. आणि त्याचबरोबर आपण कांद्याची ही ऊळ लावलेली आहे आणि कांद्याची ऊळसुद्धा चांगली ठणठणीत उभी राहिलेली आहे. एक दोन तीन दिवस झाले लावलेले आहेत तर कांद्याची ऊळसुद्धा चांगली उभी राहिलेली आहे. ही बघा इथे पूर्ण संपूर्ण बेडवरती आपण कांद्याची ऊळ लावलेली आहे. म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये तुम्ही आंतरपीक कांदा, लसूण, कोबी, फ्लावर घेऊ शकता. आता तुम्हाला फुलांची मी छोटीशी अपडेट देते, चला. तर मंडळी आपण आपल्या स्ट्रॉबेरीला खतं पाणी अगदी व्यवस्थित सोडतो, जीवामृत आपण जास्त करून सोडतो. तर जीवामृतचा हा सगळा इफेक्ट आहे. तर आता तुम्हाला सांगते फुलांची प्रोसेस काय असते. आता फुलापासून फळ तयार होईपर्यंत आणि ते फळ पिकेपर्यंत 21 दिवसांचा कालावधी लागतो. तर बघाल तुम्ही आता हे फूल आहे, या फुलाचं असं बारीक फळ तयार होतं आणि ते बारीक फळ असं होतं आणि मग ते पिकायला येईपर्यंत कम्प्लीट 21 दिवस लागतात आणि मग 21 दिवसानंतरनं तुम्ही ते फळ पिकल्यानंतरनं तोडू शकता. स्ट्रॉबेरीची शेती करायची झाली तर तुम्हाला नक्की करा, पण खतं औषधांचा खर्च कमी करा आणि दुकानदारांची भर करू नका. व्यवस्थित बजेटाचं नियोजन करून मगच स्ट्रॉबेरीची शेती करा. आता कसं आहे तुम्हाला मी दाखवते, स्ट्रॉबेरीचं जे झाड आहे ते सतत असं फळं टाकत राहतं. हा पहिला भार आहे, हा भार निघतोय नाही निघतो तर लगेच दुसरा भार पडतो आणि सतत अशी गळाभर फळं पडत राहतात. बघाल तुम्ही आता जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जवळजवळ 8 फळं पडलेली आहेत, म्हणजे आता ही सतत अशी पडत राहतात. तर ही होती छोटीशी अपडेट. तर मंडळी आता आपली जी झाडं आहेत त्यांची ग्रोथ झालेली आहे तर आता त्यांचा वेळ आहे फळं घेण्याचा. तर ह्या ज्या तारा पडलेल्या आहेत या तारा आपल्याला कट करायच्या आहेत. तर या तारा मी कट करून घेणार आहे. या आपल्या झाडांनी अशा रनर टाकलेले आहेत, म्हणजेच तारा टाकलेल्या आहेत. आता या संपूर्ण वावराच्या तारा कट करण्यासाठी मला पूर्ण दिवस जाणार आहे. तर तुम्हाला जर स्ट्रॉबेरीची शेती करायची असेल तर नक्की करा. कोणतीही जर माहिती हवी असेल तर इंस्टाग्रामवरती शीतल दानवले या नावानं माझी आय डी आहे, त्याच्यावरती मला तुम्ही मेसेज करा. आणि स्ट्रॉबेरी शेती करताना खताचं नियोजन अगदी व्यवस्थित ठेवा. जास्त करून कसं होतं की आपण कुठलं तरी नवीन पीक शेतात घेतो आणि मग ते दुकानदाराला जाऊन सांगतो की बाबा आम्ही असं नाही असं केलेलं आहे, तसं नाही तसं केलेलं आहे, मग तो दुकानदार काय करतो की त्याचा फायदा करून घेतो. तर दुकानदारांचा फायदा करू नका, व्यवस्थित अगदी नियोजन करा आणि मगच शेतीपाती करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लवकरात लवकर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.